पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्राइम स्पॉट YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। कल्याणशेड रस्त्याचे काम संत गतीने, अपघात वाढल्याने वाहन चालक धास्तावले। कल्याणशेड या रस्त्याच्या रुंदीकरण आणि कॉन्क्रिटीकरण करण्याचे काम मागील 2 वर्षांपासून सुरू आहे, मात्र संत गतीने व निष्काळजीपणे सुरू असलेल्या या कामामुळे अपघातांची संख्या वाढली आहे। यामुळे वाहन चालक कमालीचे त्रस्त झाले आहेत। रस्त्याच्या मध्यभागी भूमिगत वाहिन्या टाकण्यासाठी सोडण्यात आलेल्या डकना संरक्षित करण्यात आले नसल्याने, अंधारात या डकचा अंदाज न आल्याने या अपघातांची संख्या वाढली आहे। आज पहाटेच्या सुमारास देखील मानपाडा नजीक असाच एका ठिकाणी डकचा अंदाज न आल्याने कारचा अपघात झाला। या अपघातात सुदैवाने वाहन चालक बचावला, तरी कारचे मोठे नुकसान झाले आहे। या अपघातानंतर सदर ठिकाणी माती टाकून डक बुजवण्याचे काम सुरू करण्यात आले आहे। और मैं चाहता हूं कि ये जो रोड पे जितने भी खड्डे खुड्डी हैं इसको तुरंत बुझा दिया जाए और इसका अच्छे से काम कर दिया जाए, क्योंकि ये घटिया प्रकार का कॉन्ट्रेक्टर है और घटिया प्रकार के ये झोला छाप सब लोग हैं, कॉन्ट्रेक्टर भी और जो काम कर लोग वो लोग भी फावड़े से लेके काम कर रहे हैं। इतना बड़ा हाईवे का काम करना है तो ये रोड बना के काम करिए, क्योंकि इस पर मतलब जो है सिस्टमेटिक काम करिए। ये फावड़े से काम कर रहे हैं, सब रोड क्या का काम क्या करेंगे, ये सब हर जगह से बहुत घटिया तरीके से काम हो रहा है यहाँ पे। और अगर ठीक है गाड़ी टूटी कोई बात नहीं, वो तो बन जाएगी, अगर किसी का जान गया या कुछ गया तो उसका जिम्मेदार कौन। संत गतीने सुरू असलेल्या या कामामुळे या रस्त्यावर अपघातांचे प्रमाण वाढले असून आणखीन किती वाहन चालकांना या अपघातांना सामोरे जावे लागणार आहे असा सवाल उपस्थित केला जात आहे। काल 3 बाईक वाले जाने, चौथा कार वाला झाला 3 वाजता, 11 वाजल्यापासून चालू होत राहते। एक तर पोलिसचं झालं आहे, पालिकेची बाईक काय उभी आहे पोलीस, त्याचा तडफड जरा माझ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले। डेली होतं, डेली ते होतं, चालू असतात। हे बनवत नाही असं सोडून ठेवलं आहे, रोड बनवत नाही काय असं सोडलेलं आहे, किती 1 वर्षभर झालं असं चालू आहे। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज, कल्याण। बातमीपत्रात वेळ झाली आहे इथेच थांबायची, पुन्हा भेटूया पुढे बातमीपत्रासह। तुरंत धन्यवाद।